मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 116 पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांची सरशी झाली आहे. या विजयानंतर पालिकेत कमळ फुलेल असं खुलं आव्हान भाजपनं शिवसेनेला दिलंय. पाहूया हा रिपोर्ट. पंचांग फाडून आणि फटाक्यांचं राजकारण करून मतं मिळत नसतात. मुंबईकरांनी दिवाळी आधीचे खरे फटाके भाजप आणि जागृती पाटील बरोबरच फोडलेले आहेत. भांडुपमध्ये शिवसेनेचा पराभव म्हणजे मुंबई महापालिकेतील शिवसेनेची माफियागिरी आणि उद्धव ठाकरेचा उद्धटपणाचा पराभव. आता भारतीय जनता पक्षाचे 83 आणि शिवसेनेचे 84 झाले आहेत. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो, पुढच्या काही महिन्यात भारतीय जनता पक्ष 84 होणार आणि शिवसेना 83 होणार. मुंबई महापालिकेत आगामी काळात कमळ फुलवण्याचे संकेत भाजप नेत्यांनी आक्रमकपणे मुंबई महापालिकेच्या भांडुपमधल्या पोटनिवडणुकीनंतर दिले. भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर 11,129 मतं मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हा भाजपला मोठा विजय मिळाल्यामुळं शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. पण शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला आयात केलेला उमेदवार आणावा लागला. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या मृत्यूनंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत त्यांची सून जागृती पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिली, त्यामुळे सहानुभूतीचा फायदा भाजपला झाला. बीजेपी कधी पोटनिवडणूक लढलीच नव्हती आणि म्हणून तेव्हा शिवसेना जिंकत होती. आज आम्ही दाखवलं ते करून की बीजेपी लढली आणि आम्ही जिंकलो. जेवढी पण कामं आहेत, जेवढी 4.5 वर्षात कामं पूर्ण करता येते तेवढी नक्की करू. सध्या या विजयामुळे महापालिकेत भाजपचं बलाबल 83 झालंय, तर शिवसेनेचं बलाबल 84 आहे. त्यामुळे पालिकेवर थेट झेंडा लावण्याचे मनसुबे भाजपची मंडळी रचू लागली आहेत. मात्र आयात उमेदवार उभा करून भाजपनं विजय मिळवला असला तरी बालेकिल्ल्यात शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे शिवसेनेनंही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.